भाकपाचे मनपा कार्यालयासमोर पाण्याच्या प्रश्नाला घेऊन आंदोलन आले करण्यात. शहरातील असलेल्या वॉर्ड क्रमांक 54 बापूनगर येथे पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी येत असल्याने बापूनगर येथे राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून असाच त्रास बापूनगरच्या रहिवासींना करावा लागत असल्याने आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनपा कार्यालयाच्या मुख्य द्वारासमोरच नागरिकांनी डोक्यावरती पाण्याचा हंडा घेत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपाचे शहर सचिव ॲडव्होकेट अभय टाकसाळ, सहसचिव अनिता हिवराळे, जया दाभाडे, सुरेखा गवळी, दीपाली दाभाडे, शीला प्रधान, राजू हिवराळे, सुकन्या प्रधान या आंदोलनात सहभागी झाले होते. एबी न्यूज मराठीसाठी औरंगाबादहून प्रतिनिधी देवराज जाळे. कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशनतर्फे गेल्या अनेक वर्षापासून या महानगरपालिकेसमोर बापूनगर वार्ड क्रमांक 54 मधील या महिला सतत येऊन हंडे घेऊन येतात, रिकामे हंडे घेऊन येतात आणि पाण्याची मागणी करतात. गेल्या अनेक वर्ष आंदोलन केल्यानंतर एक पाण्याची लाईन आली आणि त्याच्यामधून फक्त हवा येते. या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांना आमचा सवाल आहे, आम्ही जेव्हा पण येतो आयुक्त केबिनमध्ये नसतात. 7वा वेतन आयोग लागू झाला, आयुक्त साहेब तुम्हाला केबिन दिली, बंगला दिला, गाडी दिली, चपराशी दिला, सगळे भत्ते घेता आणि केबिनमध्ये का बसत नाहीत असा आमचा सवाल आहे. आयुक्त इथं न बसतात दुसरीकडे का बसतात असा आमचा सवाल आहे. लोकांना भेटण्यासाठी आयुक्त का उपलब्ध होत नाहीत असा आमचा सवाल आहे. आणि आता आम्ही जाहीर करत आहोत, 8 दिवसात जर बापूनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, ड्रेनेजचा प्रश्न सुटला नाही, नाली सफाईचा प्रश्न सुटला नाही, नवीन सिमेंटचे रस्ते आले नाही, तर 8 दिवसानंतर केव्हाही आम्ही मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्या बंगल्यावर जाऊन पाणी मागणार. आणि अभिजित चौधरी यांनी मोठ्या मनानं महात्मा फुल्यांनी जसा स्वतःचं हौद सर्वांसाठी खुला केला, त्यांचा आदर्श घेत स्वतःचं हौद स्वतःचं नळ नागरिकांसाठी खुला करून द्यावा. आम्ही असं ऐकलंय की आयुक्ताच्या बंगल्यावर 24 तास पाणी येतं. का बरं, तुम्ही फार विशेष आहात काय? अहो, आमच्या नागरिकांना पाणी मिळत नाही, तुम्हाला 24 तास पाणी कशासाठी? आयुक्त बंगल्यातून बाहेर पडा आणि बापूनगरला भेट द्या. बघा आमच्या झोपड्यांमध्ये येऊन, बघा आमच्या वस्त्यांमध्ये येऊन आम्ही कसं जगतो असं आवाहन आम्ही करत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा इशारा आहे. 8 दिवसात प्रश्न सुटले नाही तर आक्रमक भूमिका घेऊ असा आम्ही इशारा देत आहोत. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी. कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशनतर्फे गेल्या अनेक वर्षापासून या महानगरपालिकेसमोर बापूनगर वार्ड क्रमांक 54 मधील या महिला सतत येऊन हंडे घेऊन येतात, रिकामे हंडे घेऊन येतात आणि पाण्याची मागणी करतात. गेल्या अनेक वर्ष आंदोलन केल्यानंतर एक पाण्याची लाईन आली आणि त्याच्यामधून फक्त हवा येते. या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांना आमचा सवाल आहे, आम्ही जेव्हा पण येतो आयुक्त केबिनमध्ये नसतात. 7वा वेतन आयोग लागू झाला, आयुक्त साहेब तुम्हाला केबिन दिली, बंगला दिला, गाडी दिली, चपराशी दिला, सगळे भत्ते घेता आणि केबिनमध्ये का बसत नाहीत असा आमचा सवाल आहे. आयुक्त इथं न बसतात दुसरीकडे का बसतात असा आमचा सवाल आहे. लोकांना भेटण्यासाठी आयुक्त का उपलब्ध होत नाहीत असा आमचा सवाल आहे. आणि आता आम्ही जाहीर करत आहोत, 8 दिवसात जर बापूनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, ड्रेनेजचा प्रश्न सुटला नाही, नाली सफाईचा प्रश्न सुटला नाही, नवीन सिमेंटचे रस्ते आले नाही, तर 8 दिवसानंतर केव्हाही आम्ही मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्या बंगल्यावर जाऊन पाणी मागणार. आणि अभिजित चौधरी यांनी मोठ्या मनानं महात्मा फुल्यांनी जसा स्वतःचं हौद सर्वांसाठी खुला केला, त्यांचा आदर्श घेत स्वतःचं हौद स्वतःचं नळ नागरिकांसाठी खुला करून द्यावा. आम्ही असं ऐकलंय की आयुक्ताच्या बंगल्यावर 24 तास पाणी येतं. का बरं, तुम्ही फार विशेष आहात काय? अहो, आमच्या नागरिकांना पाणी मिळत नाही, तुम्हाला 24 तास पाणी कशासाठी? आयुक्त बंगल्यातून बाहेर पडा आणि बापूनगरला भेट द्या. बघा आमच्या झोपड्यांमध्ये येऊन, बघा आमच्या वस्त्यांमध्ये येऊन आम्ही कसं जगतो असं आवाहन आम्ही करत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा इशारा आहे. 8 दिवसात प्रश्न सुटले नाही तर आक्रमक भूमिका घेऊ असा आम्ही इशारा देत आहोत. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी. भरलेलं आहे की अक्षरशः घरात ताळा येत आहे, पाणी येतं पण इतकं घाण येतं की 2 घंटे पाणी घाण आल्यानंतर 15-20 मिनिटात का प्यायचं पाणी भरणार, का वापरायचं पाणी भरणार आहे. नालेवाले 6-6 वर्ष भर येत नाही, जेव्हा इथे येऊन आलो गेलो तेव्हा एकदा येतो नाली काढणारा. किती दिवसापासून असा प्रश्न?
आमका 5-9-10 वर्षापत नहीं चालू चे पानी ये तुझी चम्र ते उड़े भर ले ले कि त्यांना पैसे देऊन 8-8 दिवसाला पैसे द्यावा लागतात तरच चम्र खाली होतात आमचे नाही तर मग धमकी देतात आम्ही उचलून येत नाही गाण नेत नाही पैसे द्या अन्न अक्षरशः पाण्यामध्ये आळा येऊ लागल्यात आमच्या किती पाणी वाया घालणार ना पाचव्या दिवशी पाणी कोणीच येत नाही आमच्याकडे कोणीच येत नाही दीपाली दाभाडे।